शेतकरी मित्रांनो झिरो बावन्न चौतीस या खतामुळे आपल्या पिकांना होणारे जबरदस्त फायदे तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये कोणतीही पिकं असू द्या तर ह्या पिकांना आपल्याला झिरो बावन्न चौतीस म्हणजेच मोनो पोटॅशियम फॉस्फेट या खताची मात्रा दिल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे कशा का प्रकारे आहे हे झिरो बावन्न चौतीस खत आपल्या पिकांना एकरी किती देणं गरजेचं आहे याचं प्रमाण किती आहे त्याचबरोबर याची आपण फवारणी करू शकतो का याचं प्रमाण किती आहे आणि हे खत आपल्या पिकांना कोणत्या स्टेजमध्ये कोणत्या अवस्थेमध्ये देणं गरजेचं आहे जेणेकरून पिकांचं जबरदस्त उत्पन्न आपल्याला बघायला मिळेल तर त्या माहितीसाठी सविस्तर माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील आजच आपली व्हिडिओ बघत असाल नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की हे नेमकी झिरो बावन्न चौतीस हे आहे तरी काय तर एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या पिकांना सर्व पिकांना एन पी के हा घटक लागतच असतो तर त्यातलाच फॉस्फरस आणि पोटॅश हा घटक यामध्ये आपल्याला बघायला मिळतो म्हणजेच बावन्न टक्के फॉस्फरस आणि चौतीस टक्के पोटॅश हे आपल्याला या खतामध्ये बघायला मिळतं यामध्ये नायट्रोजन हे झिरो टक्के याप्रमाणे आपल्याला बघायला मिळतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हे झिरो बावन्न चौतीस याला मोनोपोटॅशियम फॉस्फेट हे देखील म्हटलं जातं आता हे आपण आपल्या पिकांना देव तरी कसं शकतो म्हणजेच हे आपण कोणत्या प्रकारामध्ये कोणत्या स्टेपमध्ये देऊ शकतो पहिली गोष्ट आपण झिरो बावन्न चौतीस हे फवारणीमधून देऊ शकतो दुसरी गोष्ट झिरो बावन्न चौतीस हे आपण आपल्या पिकाला पाठ पाण्यातून ड्रिपणे असेल तर हे देऊ शकतो आता याचं एकरी प्रमाण किती आहे तर ते मी तुम्हाला सांगतो आपल्याला आपल्या पिकांना जर याची फवारणी करायची असेल तर आपण कधी करायची फुलं लागायच्या आधी आणि फुलकळी लागल्यानंतर म्हणजे फुलकळी अवस्थेमध्ये आपल्याला याची फवारणी करायची नाही याचं फवारणीचं प्रमाण प्रति एकरसाठी एक किलो दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये घ्यायचे एक बॅरल घ्यायचं आपल्याला त्यामध्ये दीडशे लिटर पाणी घ्या दोनशे लिटर पाणी घ्या यामध्ये एक किलो झिरो बावन्न चौतीस टाकायचे त्याच्यानंतर याची स्प्रेंग करायची आता लक्षात घ्या की आता हे झिरो बावन्न चौतीस मोनो पोटॅशियम फॉस्फेट तर हे आपण आपल्या पिकांना पाट पाण्यातून ड्रिपणे कधी देऊ शकतो किती देऊ शकतो तर काय करायचं आपल्याला ज्यावेळेस आपल्या पिकाला फुलकळी पुरत एकदा तेच फुलकळी लागायच्या आधी आणि फुलकळी लागल्यानंतर फुलकळीच्या अवस्थेमध्ये आपल्याला हे आपल्या पिकाला द्यायचं नाही तर याचं एकरी प्रमाण तुम्हाला सांगतो प्रति एकरसाठी पाटपाण्यातून ड्रिपणे आपल्याला अडीच ते तीन किलो या प्रमाणात द्यायचे हे झालं क्लिअर शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आता झिरो बावन्न चौतीस आपल्या पिकांना दिल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे कशा प्रकारे ते एकदा जाणून घ्या का होतं की आपण आपली जी काही पिकं राहता म्हणजे थोडक्यात मिरची टॉमॅटो वांगी कलिंगड टरबूज डाळिंब इत्यादी सर्व पिकं मग वेलवर्गीय असतील आणि फळबाग पिकं असतील या सर्व पिकांसाठी हे झिरो बावन्न चौतीस या खताची आपण मात्रा दिल्याने जे फायदे होतात तर ते म्हणजे फळाचा रंग आपल्याला जास्त प्रमाणात गडद बघायला मिळतो जी शायनिंग राहते फळाची आपल्या ही जबरदस्त बघायला मिळते तसेच आपल्या पिकांमध्ये फुटवे जबरदस्त बघायला मिळतात आपल्या पिकाची शाखीय वाढ ही जबरदस्त आणि जोमदार अवस्थेत झालेली बघायला मिळते तुमच्याकडे जी पिकं राहतात तर ह्या पिकाला काय होतं फुगवण जबरदस्त होते शायनिंग क्वालिटी जबरदस्त आपल्याला ह्या खताची मात्रा दिल्यामुळे बघायला मिळते जी चाकाकी राहते ना आपली वरची साल राहते आपल्या फळाची पिकांची ही जबरदस्त झालेली आपल्याला किंवाही बघायला मिळते त्यामुळे शेतकरी मित्रांनो झिरो बावन्न चौतीस या खताची आपल्या पिकांना मात्रा दिल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे कशा प्रकारे आहे हे मोनो पोटॅशियम फॉस्फेट हे खत कशा प्रकारे आपल्या पिकांना जबरदस्त डेव्हलप करतं प्रकारे आपलं पीक जोमदार अवस्थेत बघायला मिळतं आणि आपल्या पिकांची जी फळं राहता यांची क्वालिटी देखील आपल्याला जबरदस्त झालेली बघायला मिळते ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करा समोरील घंटा टावलं ठेवण्याचा प्रयत्न करा तुमच्या मनातील कोणत्याही शंका असू द्या मला कमेंट्स करायला विसरू नका ही माहिती तुम्हाला आवडली असेल तुमचे जे व्हॉट्सअप ग्रुप असतील जास्तीत जास्त मित्र नातेवाईक शेतकरी ग्रुप असतील यांच्यापर्यंत हे पोचवण्याचं काम करा म्हणजे आपली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला अजून कोणत्या पिकाविषयी कोणत्या खताविषयी माहिती पाहिजे असल्यास नक्की मला कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान